लावल्यावर लोक अजूनही तितकी किंकळा करत होते आपण जसं बघितले की हा गाण्याचा सोहळा झाला. मूवीची जान असते मला असं वाटतं गाणं म्युझिक. आणि आज पुन्हा तुम्ही दोघं एक गाणं घेऊन आलाय, काय करणार? सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आम्ही सुपर एक्सायटेड होतो, कारण कुठलंही गाणं पहिल्यांदी जेव्हा कोणासमोर येईल, तो डिरेक्टर असू देत, तो प्रोड्युसर असू देत, किंवा गीतकार असू देत, किंवा माझं गाणं अविनाश किंवा अविनाशचं गाणं मला, हे सगळीकडे प्रेशर आणि उत्सुकता आणि भीती, टेन्शन, एन्झायटी सगळं तेच असतं. आज ते ह्यूज प्रमाणात होतं आणि जो काही फीडबॅक मिळाला आहे आम्हाला, जो काही त्याच्यामधनं अप्लॉज मिळाला आहे, त्याच्यावरनं नक्की असं वाटतं की आय बॉ येस, लोकांना आवडत आहे आणि लोक पण एक्सायटेड आहेत आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आजचा. नाही, ॲक्च्युली दडपण असं मी म्हणणार नाही. कसं असतं, कुठलाही सिक्वेल जेव्हा येतो तेव्हा नॅचरली एक्सपेक्टेशन्स खूप हाय असतात. एक्सपेक्टेशन्सचं दडपण असू शकतं, पण काय होतं की आमची जी टीम आहे, म्हणजे सतीश राजवाडे, अविनाश विश्वजीत, आमचे सगळे सिंगर्स, आम्ही इतके वर्ष काम करतोय आणि जसजसं आपण त्या स्टोरीमध्ये जातो, त्या कॅरेक्टर्सबरोबर फॅमिलियर होतो, तसतसं आपल्याला गाणी ऑटोमॅटिकली सुचायला लागतात आणि ती कॅरेक्टर्सच आपल्याकडनं गाणी काढून घेतात. तसंच काहीसं या बाबतीमध्ये झालं. आणि आत्ता जस्ट हे गाणं जेव्हा लॉन्च झालं तेव्हा साथ दे तुम्हाला असं ऋषिकेशनी फर्स्ट टाईम म्हटल्यानंतर सेकंड टाईम सगळं ऑडियन्स साथ दे तुम्हाला म्हणत होता, तेव्हा मला असं वाटतं की ते खरंच लोकांपर्यंत पोहोचलं गाणं. म्हणजे आता 5.5 वर्षानंतर पण जेव्हा मुंबई पुणे मुंबईची गाणी आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला तिथे घेऊन जायला होतं. अजून 5-10 वर्षांनी हे गाणं सुद्धा लोकांच्या मनात तितकं राहिलं. हो, नक्कीच नक्कीच विश्वास वाटतो. याचं कारण असं आहे ना की तीच सगळे तेच प्रवासी आहेत, म्हणजे स्वप्नील मुक्तापासनं ते ऋषिकेश काय, स्वप्नील काय, बेला काय, अविनाश विश्वजीत काय, सगळी सतीश काय, सगळी टीम तीच आहे. आणि सगळ्यांचं ट्युनिंग एकमेकांमध्ये इतकं सुंदर आहे की त्याच्यामुळे डिलिव्हर करणं हा इशू नाही आहे. इशू हा असू शकतो की जे प्रेशर मगाशी अविनाश जसं म्हणाला की एक्सपेक्टेशनचं प्रेशर असू शकतं, ते थोडंसं होतं इथे. आता त्या टप्प्यातनं पुढे आलेले आहेत हे दोघं आणि तो त्याचा थॉट आहे की बी विथ मी ऑलवेज, माझ्याबरोबर मला साथ दे. आणि हा साथ दे तू मला हा एक हुकलाईन, मला असं वाटलं होतं की याच्यावरनं एक खूप छान गाणं होऊ शकतं की साथ दे तू मला, बी विथ मी ऑलवेज. आणि ते आज इथे लोकांसमोर सादर करताना खूप मजा आली. एवढं ऐकून मला वाटलं की किती विचार केला असेल ते गाणं. डेफिनेटली ॲक्च्युली खूप छान प्रश्न विचारला असतो हा की गाण्यामध्ये गाण्याचा कंटेंट काय असावा. गाण्याचा कंटेंट काय असावा हा खूप छान प्रश्न आहे तुझा. ॲक्च्युली ना गाण्यामधनं अशा गोष्टी येतात की ज्या बिटवीन द लाईन्स असतात, ज्या आपण संवादातनं सांगू शकत नाहीत, त्या भावना ज्या असतात त्या गाण्यातनं जेव्हा येतात तेव्हा त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. या गाण्यात तसंच काहीसं आहे की ते अशा सिच्युएशनला आहे. आता मी जास्त बोलू शकत नाही त्या सिच्युएशनविषयी, फिल्मविषयी, पण ते अशा टप्प्यावरती गाणं आहे. आणि या फिल्ममध्ये फायदा असा झाला मला की अश्विनी शेंडे जी लिरिसिस्ट आहे या गाण्याची, तिनेच पूर्ण स्क्रिप्ट लिहिलेली आहे फिल्मची, त्यामुळे तिला प्रिसाइजली माहिती होतं की इथे शब्द म्हणजे प्रोज शब्द करू शकणार नाहीत म्हणून इथे गाणं पाहिजे. मी आणि विश्वजितनी खूप मनापासून केलेलं आहे गाणं, त्यामुळे त्याच्या फिलिंग्स म्हणजे फिल्म अपार्ट. तुम्ही नुसतं जेव्हा गाणं जरी ऐकाल ना तर तुमच्या हृदयापर्यंत नक्कीच पोहोचेल असं गाणं.